मकर संक्रांतीच्या निमित्तानं घरोघरी महिला भगिनींकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. त्यातच शहरांसह ग्रामीण भागात सामूहिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून महिलांचा स्नेहमेळावा घेतला जातो. अशाच प्रकारे राहाता तालुक्यातल्या डोरहाळे या गावात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या सोनाली सरोदे तथा कोमल लांडगे यांच्या संकल्पनेतून उपस्थित महिलांना वान म्हणून डस्टबिन वाटप करण्यात आले. या सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमास रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जवळपास 200 उपस्थित महिलांना डस्टबिनचे वाटप वान म्हणून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना धनश्री विखेंनी मार्गदर्शन केलं. आता हळदी कुंकूच्या कार्यक्रमात काय बोलता, पण मला जेव्हा मी आले आणि ते वान बघितलं तेव्हा खरंच फार आनंद झाला की खरंच उपयुक्त वानाचं वाटप इथे होणार आहे. आणि आपण जसं महिला म्हटल्यावर जसं आपण आपल्या घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव आणि आपला देश हे स्वच्छ राहणं खूप गरजेचं आहे. हे आत्ता तरी तुम्हाला क्षुल्लक गोष्ट वाटत असेल पण आपले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ही स्वच्छता करणं गरजेचं आहे. कारण आपण त्यांना आपण जरी गेलो तरी एक भेट म्हणून त्यांना आपण आपलं चांगलं घर स्वच्छ गाव आणि स्वच्छ देश देऊन जाणार आहोत. तर त्यांच्यासाठी स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच तुम्ही गावसुद्धा स्वच्छ ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. ती खरंच मनापासून विनंती राहील की गाव आणि देश तुम्ही स्वच्छ ठेवा. तर आयोजकांच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली सरोदेंसह ग्रामपंचायत सदस्य कोमल लांडगे यांनी कार्यक्रमामागील संकल्पना विशद केली. नमस्कार, आम्ही डोरहाळे गावचे महिला सदस्य आहोत आणि आज इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्याकरता आम्ही धनश्रीताई विखे पाटील यांना बोलवलेलं होतं. त्यांची आम्हाला उपस्थिती लाभली आणि त्या आता ते आम्ही असा कार्यक्रम केला होता की ग्रामपंचायतीचंही आमच्याकडनं काहीतरी काम राबवलं जाईल. तर आम्ही एक असं हळदी कुंकवाच्यासाठी वान द्यावं लागतं. आम्ही ते वान देण्यासाठी एक छोटंसं आम्ही डस्टबिनचा वापर केलेला होता देण्यासाठी. तर हे डस्टबिन आम्ही असं दिलेलं आहे की गावाची स्वच्छता ही आपल्या महिलांकडनं झाली पाहिजे आणि महिलांची स्वच्छता महिलांनी जी स्वच्छता करतात त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम उपयोग होईल म्हणून हा महिलांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता की ज्या करून आपण आरोग्य आपलं हे पहिले ग्रामविकासासाठी आपलं आरोग्य व्यवस्थित हवं आणि त्या आरोग्याला जोडी स्वच्छता असते आणि सगळी स्वच्छता ही महिलांद्वारेच होती म्हणून आपण महिलांना बोलवून इथे आणि महिलांचा कार्यक्रम आपण राबवलेला आहे हा आणि त्याच्यासाठी आम्ही हा गावाची स्वच्छता आधी सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता आणि नंतर गावाची स्वच्छता आणि त्यानंतर आपण या प्रत्येक गावाने जर अशी स्वच्छता केली तर नक्कीच आपली देशाची स्वच्छता ही आपल्याकडून नक्की घडू शकते. तर त्यासाठी मी सगळ्यांना असं सांगते की आपण पहिले स्वच्छता आपली घराची करून नंतर गावाची देखील स्वच्छता केली पाहिजे. नाहीतर काय आपण म्हणतो नाही आपल्या घराची झाली मग गावाची नाही झाली पाहिजे, गावाचे काय आपण घेऊन ठेवले का? तर तसं नाही, आपली गावाची झाली पाहिजे तर आपली घराची जशी करतो आपण तशी आपली गावाची नंतर आपल्या देशाची आपल्या हातून स्वच्छता झाली पाहिजे. नमस्ते, मी देखील डोरहाळे ग्रामपंचायतची सदस्य आहे आणि आम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि ग्रामपंचायतचा एक उपक्रम हे दोन्ही सोबत राबवले आहे. आम्हाला या कार्यक्रमासाठी धनश्रीताई विखे पाटील यांचे मार्गदर्शन देखील लाभलेले आहे आणि आम्ही लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे याकरता आम्ही हे वान निवडलेला आहे. धन्यवाद. याप्रसंगी शीला लांडगे, मीना सरोदे, कावेरी सरोदे, रंजना सरोदे, अंजली हेंगडे, अर्चना डांगे, रोहिणी सरोदे, रोहिणी डांगे, सुनीता लांडगे, सुवर्णा जाधव, स्वाती जाधव, शीला सरोदे आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या. तर ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब डांगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष वैभव डांगे, सागर ठोंबरे, विकास डांगे, रवींद्र लांडगे, चांगदेव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य मिनिनाथ डेंगडे, नानासाहेब डांगे आदींसह ग्रामस्थांनी यावेळी सहकार्य केलं. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, राहता.